ईडीनं जप्त केलेला पैसा देशामधल्या गरिबांना मिळणार का हा प्रश्न आता चर्चेत आलाय. सरकारकडनं पर्याय शोधले जात असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी हे मोठं विधान केलंय, हा पैसा गरिबांना मिळावा असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. कायद्यामध्ये बदल करावे लागले तर ते करणार असं सुद्धा पुढे मोदींनी म्हटलंय. तपास यंत्रणांकडनं आत्तापर्यंत 1.25 लाख कोटी रुपये जप्त करण्यात आलेत अशी माहिती स्वतः पंतप्रधानांनी दिली. तर निवडणुकीच्या तोंडावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे मोठं विधान. आणि याच विषयी अधिक बोलूया, प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहे. जितेंद्र, निवडणुकीच्या तोंडावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं आलेलं हे विधान आहे, त्यामुळे अर्थातच याकडे महत्व देऊन याकडे बघावं लागणार आहे. कसं बघायचं या सगळ्याकडे? नक्कीच गुरु, कारण ज्याप्रमाणे आता निवडणुकीचे 4 टप्पे पूर्ण पार पडलेले आहेत, अजून 3 टप्पे बाकी आहेत. 2 दिवसानंतर 5व्या टप्प्यासाठी देशभरात मतदान होणार आहे. आणि त्यापूर्वी मतदानाच्या पूर्वी जे पंतप्रधानांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखतीदरम्यान हे महत्त्वाचं असं विधान केलेलं आहे की ईडीने जप्त केलेलं, आतापर्यंत ईडीने 1,25,000 कोटी रुपये जप्त केलेले आहेत. आणि हे जप्त केलेले रुपये जे आहेत ते गरिबांच्या खात्यात किंवा गरिबांकडे कसे देता येतील याबाबत विचार सुरू असल्याचं महत्त्वपूर्ण विधान हे पंतप्रधानांनी केलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की ईडीने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे, काळ्या धनावर कारवाई केलेली आहे. आणि भ्रष्टाचाराचा हा पैसा आहे, गरिबांकडून तो उकळल्या गेलेला आहे आणि तो श्रीमंतांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा कुठेतरी आपण गरिबांच्या आणि जे ईडीची जी कारवाई होते ती कारवाई योग्य असल्याचा देखील या माध्यमातून पंतप्रधानांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ईडी हे सुरुवातीला म्हणजे भाजपने शोधून काढलेलं नाही आहे, तर हे काँग्रेसच्या काळातीलच यंत्रणा आहे. मात्र त्या काळात मोठ्या प्रमाणात सक्षमपणे निवडणुकीच्या तोंडावरती आलेलं हे सगळं विधान आहे, पण प्रत्यक्षामध्ये याची अंमलबजावणी कशी होते केली जाते की नाही हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी. Thank you.